सामनाच्या अग्रलेखातून आज फडणवीस सरकारवरती पुन्हा एकदा टीकास्त्र सोडण्यात आलंय. भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या पदरी दारुण अपयश आलं. या निकालांवरून विदर्भातल्या जनतेतली खदखद स्पष्ट होतीय असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय. विदर्भाचा संपूर्ण कौल लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी युतीच्या बाजूने होता, खास करून विधानसभेत. तर भाजपनं अख्खा विदर्भ व्यापून टाकला होता. मग आता 6 महिन्यात असं काय झालं की भाजपला असा पराभव स्वीकारावा लागला, असा खोचक सवालही सामनामधून विचारण्यात आला. खदखद युतीतली आणि विदर्भातली. बघा, पैशाचा पाऊस पडून निवडणुका जिंकू शकतो असा पाऊस भंडारा आणि गोंदियात कुणी पाडत होतं असं जर म्हटलं तर मग महाराष्ट्राचा निवडणूक आयोग आणि पोलीस खातं काय करत होतं? दुसरं असं की याच भंडारा तसंच गोंदियात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पैशाचा पाऊस पाडूनही काँग्रेस राष्ट्रवादीचे श्रीमंत उमेदवार पडले होते. त्यामुळं पैशानंच सर्व काही सदा सर्व काळ जिंकता येतं हे सत्य नाही. भंडारा गोंदियाचा निकाल हा निदान विदर्भाची जनभावना समजून घ्यायला लावणार आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या हे रहस्य नाही. तर सरकार शेतकऱ्यांना आधार द्यायला कमी पडत असल्यानंच शेतकरी अहवालदिल होऊन आत्महत्या करतोय. विदर्भातली खदखद भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालातून बाहेर पडली आहे असं टीकास्त्र सामनानं सोडलंय. हे सत्य स्वीकारलं तर येणारा काळ कठीण आहे असं भाकीत आम्ही आजच करतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.